नमस्कार, जय महाराष्ट्र। कोरोना नंतर आपले सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले आहेत। या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लावणी नृत्य हे अत्यंत आपल्या लोककलेप्रमाणे प्रसिद्ध नृत्य आहे, परंतु दहीहंडीपासून लक्षात आलं की त्या लावणी नृत्याच्या नावाखाली कुठेतरी सरेआम कार्यक्रम घेत असताना अश्लील पद्धतीने डान्स केला जातो। म्हणजे जसं बिहारमध्ये महिला नाचवणं, ते विचित्र हावभाव, मांगावर पाणी टाकून नाचणं किंवा त्यांना त्या पिंजऱ्यात ठेवून नाचणं, असं ओपनली खुलेआम दहीहंडीपासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सरास पडताना दिसतात। म्हणजे ते व्हिडिओ बघताना असं वाटलं की आपल्या महाराष्ट्र बिहार तर होत नाही ना। जो बार जो महिलांचा चालू होता नाच गाण्यांचा, तो खुलेआम रस्त्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली काही लोकांनी सुरू केलेला दिसतो। आणि त्याच्या त्या व्हिडिओ आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सायबरला आणि पोलिसांना असे जे घाण नृत्य करणारे आयोजक आहेत किंवा नृत्य करून करणाऱ्या ज्या काही कलाकार स्वतःला ज्या म्हणतात ते आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही पत्रही दिलेलं आहे। कारण का महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक शहरामध्ये अशा पद्धतीने विभत्स पद्धतीने नाचणं, या ज्या काही महिला असतात, मुली असतात 20 आणि 30 वर्षाच्या याच्यात, त्यांच्याकडनं नाचगाणं करून घेणं हे अत्यंत अयोग्य आहे, कायद्याच्या विरोधात आहे। म्हणून तो जो व्हिडिओ जिचा होता, ती गौतमी पाटील आज आपल्या समोर आहे। वास्तविक पाहता तिला जेव्हा लक्षात आलं की आम्ही गुन्हा दाखल करतोय, तर ती स्वतःहून की माझं चुकलेलं आहे, मी याच्या पुढे ह्या गोष्टी करणार नाही, परंतु इतरांनी सुद्धा तिचे काही जे व्हिडिओ आहेत हे फेक अकाउंट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलेले आहेत, ते सुद्धा त्यांनी तात्काळ डिलीट करावे। कारण का आम्ही सायबर पोलिसांना पत्र दिलेलं आहे की असे कार्यक्रम घेणारे, असे कार्यक्रम करणारे, असे व्हिडिओ जे अश्लील घाणेरडे आहेत, जे घरातल्यांसमोर नाही बसून बघू शकत, किंवा कुठलेही कार्यक्रम असतील ओपनली, तर अशा पद्धतीने तो डान्स बघितला जाऊ शकत नाही, अशा लोकांवर जे गुन्हे दाखल होण्यासाठी आम्ही पत्र दिलं होतं, त्याच्या माध्यमातून गौतमी पाटील यांनी माफी मागितलेली आहे। आम्हालाही काय तिच्यावर गुन्हा दाखल करून तिचं करिअर धोक्यात आणायचं नाहीये, तिला तिची चूक समजली आहे। फक्त हे असे कोणतेही गौतमी सह असे अनेक इतर ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे की कृपया करून असले घाणेरडे विभद्र अर्ध कपडे, स्कर्ट काढतायत, टॉप काढतायत, केस मोकळे सोडलेत, पाणी अंगावर टाकताय, असे घाण बार डान्स मधल्या सारखं नृत्य जे ओपनली खुलेआम सुरू करण्यात आलं होतं, ते तातडीने बंद करावं, अन्यथा सरसकट सगळ्यांवर कायद्याचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत। परंतु हिने आमच्याकडे येऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे, परत असं होणार नाही हे तिने आम्हाला लेखी दिलेलं आहे, त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। आणि मी गौतमीला पण म्हणेल की 2 शब्द तू बोल, आणि आमचा सांगण्याचाच उद्देश असा होता की हिच्यासारख्या अनेक मुली आहेत की ज्या या नृत्याकडं पाहून येतात किंवा एक आवड म्हणून करतात किंवा एक त्यांचा तो व्यवसाय असतो म्हणून करतात, पण व्यवसाय करत असताना त्याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, एवढंच आमचं मत होतं। माझे जे व्हिडिओ आहेत इन्स्टाला, माझं जे फेक अकाउंट खोलतायत माझ्याच नावाने, ते सगळं डिलीट करा, नाहीतर मी स्वतः कंप्लेंट करेन, त्यामुळं मला प्रॉब्लेम होत आहेत, ते व्हिडिओ डिलीट करा। मी ताईंकडे आले, रुपाली ताईंकडं, मी त्यांना माफी मागितली, त्यांनी मला सगळं व्यवस्थित समजवून सांगितलं, मी त्यांच्याकडनं माफी मागून मी बोलले इथून पुढे करणार नाही, तर प्लीज ते जे माझे फेक अकाउंट आहेत ते सगळे डिलीट करा, मला इथून पुढे कोणीही माझे व्हिडिओ टाकू नका, मला ते चालणार नाहीतर मी कंप्लेंट करेन त्या अकाउंटवर। माझं गौतमीबद्दल च्या नंतर गाडगे ताईंना विनंती की ताई तुम्ही तुमच्या या क्षेत्रामध्ये महिलांना सांग, मुलींना खरंच समुपदेश देणं गरजेचं आहे। कारण का पुरुषांना ते विभत्स बघणं, जे आयोजक आहेत
त्यांच्यावर खरं गुन्हा दाखवायला पाहिजे, पण त्यांना काही फरक पडत नाही. त्यातले काही गुंड प्रवृत्तीचे असतील, हलगर वरती, पण त्याच्या घरातल्यांना माहीत नसतं की ते अशा तरुण मुलींना नाच बघायला तिथे आलेले असतात. आणि हे अत्यंत वाईट आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम घेताना ह्या तरुणींना तर आम्ही सांगितलेलं आहेच, परंतु कार्यक्रम घेताना आयोजकांनी पण याचं भान ठेवणं गरजेचं आहे, त्याचा आदर ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा असा कुठलाही अश्लील विभत्स डान्स आम्हाला जर दिसला किंवा त्याची आम्हाला व्हिडिओ क्लिप मिळाली तर आयोजकांसह कलाकारांसह गुन्हा तर दाखल केलाच जाईल, परंतु आमची महिलांची टीम येऊन तिथे जे तोंड काळं करण्यात येईल ते वेगळं येईल. कारण का आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या माता भगिनी, आमचे हे कलाकार, हे आमचे कलाकार आहेत, त्यांच्याकडनं लावणीचे जे काही आज लावणी अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे, तर तसाच आदरानेच आणि सन्मानानेच ते कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्याचं बिहार करू नका, त्याचं अश्लील चित्री रूपांतर करू नका, एवढीच माझी विनंती आहे. आणि माझी घाडगेतांना पण विनंती की तुम्ही तुमच्या या जे काही लावणी कलाकार आहेत, नवीन असतील, सहसा नवीन कलाकारांनाच ही अडचण येते, तर तुम्ही समुपदेश त्यांच्यासाठी कृपया घ्याव्या. नाही तर पुढे गुन्हा दाखल झाल्यानंतर परत तुम्ही आमच्याकडे येणार आणि आम्हाला सांगणार, तर तसं करू नका. आणि मी हिजय गौतमीचं पण कौतुक करेन की स्वतःची कळलेली चूक ही कबूल करून ती आली, आम्हाला सांगितलं, त्याच्यावर आम्ही त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तिने ते सगळं एक्सेप्ट करून की माझ्याकडनं यापुढे होणार नाही, हेही कौतुकास्पद आहे, परत पुढे करू नकोस आणि पुढे जर केलंच तर माझा चेहरा फक्त आठवतो एवढंच सांगेल. ट्रोल करतायत किंवा तिचे ती व्हिडिओ टाकत नाही, इतर जण टाकतायत, तर तिलाही सायबरला कंप्लेंट द्यायला लावली की तू कंप्लेंट कर. आणि जे जे तुझे तुझ्या अकाउंट नसताना सुद्धा खोटा अकाउंट करून टाकले त्यांच्यावर गुन्हा त्वरित दाखवतो. सोशल मीडियाचा कायदा आता खूप स्ट्रॉंग झालेला आहे, परंतु प्रत्येकाने सत्सत्वेक बुद्धीने वागलं पाहिजे. पुन्हा सांस्कृतिकच्या नावाखाली अश्लील डान्स, असभ्य डान्स चालून खपून घेतले जाणार नाही, हा सांगण्यासाठीचा आज व्हिडिओ आहे. धन्यवाद.